नमस्कार एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते कोकणातील प्रसिद्ध पदार्थ खापरोळीची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खापरोळी बनवण्यासाठी दोन वाट्या तांदूळ तीन वेळा धून नंतर त्यामध्ये नवीन पाणी घालून घेतलेलं आहे एक वाटी उडीद डाळ मी घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आणि पाण्यात भिजवून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ जी आहे ती पाव वाटी घेतलेली आहे धुवून भिजवून घेतलेली आहे आणि पाववाटी मेथ्या धुवून भिजवून घेतलेले आहे ही सगळे घटक जे आहेत ते मी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे त्यानंतर मिक्सरवर बारीक करून त्याची फाईन पेस्ट बनवायची आहे आणि सगळ्या गोष्टी एकत्र करून ठेवायच्या आहेत तांदूळ उडीद डाळ हरभरा डाळ आणि मेथी याचं जे मिक्सर आपण भिजत घातलेलं होतं त्याची फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यामध्ये हळद आणि मीठ मी घातलेलं आहे हे पीठ आठ ते दहा तास फर्मेंट करायला ठेवायचं आहे